नमस्कार शरद कुक्कर ओरिजिनल एज्युकेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महत्त्वाची बातमी सर्व शिक्षक हो इच्छिणाऱ्या बंधू आणि भगिनींसाठी महत्त्वाची इन्फॉर्मेशन हे बघा सी टी टी जुलै दोन हजार चोवीसची नोटिफिकेशन आलेली आहे तुम्हाला सांगू इच्छितो की ही इन्फॉर्मेशन बुलेटिन सी टी टी जुलै दोन हजार चोवीस याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आपण अशाच महत्त्वाच्या व नवनवीन चांगल्या जाहिराती या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करतो बघा या ठिकाणी महत्त्वाची बातमी देताना सांगितलं ड्युरेशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन ऑफ मार्च टू सेकंड ऑफ एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजेच सात मार्चपासून म्हणजे उद्यापासून किंवा आजपासून समजा ऑनलाईन अप्लिकेशनची मुदत आहे तर दोन एप्रिलपर्यंत आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं की लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन अप्लिकेशन बिफोर टू फोर टू थाउजंड ट्वेंटी फोर इलेवन फिफ्टीन पी एम म्हणजेच काय अर्ज करण्याची तारीख जी आहे सात मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून तर दोन एप्रिलपर्यंत आणि शेवटची तारीख आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीसच्या अकरा एकोणसाठ पी एम म्हणजेच बारा पी एमपर्यंत लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ फी फीची सबमिशन करण्याची फी भरण्याची शेवटची तारीख जी आहे ते दोन एप्रिल आहे दोन एप्रिल चोवीस ओके बारा वाजताच्या आधी बिफोर इलेवन फिफ्टी नाईन पी एम आणि डेट ऑफ एक्झामिनेशन आहे परीक्षेची तारीख जी आहे सात जुलै दोन हजार चोवीस म्हणजे तुमची सी टी टीची परीक्षासुद्धा सात जुलै दोन हजार चोवीसला होणार आहे हे बघा हे लक्षात ठेवा तुम्ही हे जे ते महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिले बघा ओके हा चार तुम्ही लक्षात ठेवा नंतर आहे या ठिकाणी त्यांनी दिली की जे एक्झाम जे आहे ते कोण कंडक्ट करतं तर सी बी एस ई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन दिल्ली सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट युनिट हे दिसते ते वाचून घ्या मला बारीक व अक्षर वगैरे फारसे ओळखू येत नाहीत ओके सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ड्युरेशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन हे दिलेलं आहे आत्ताच सात मार्च दोन हजार चोवीस ते दोन एप्रिल दोन हजार चोवीस लास्ट डेट परत तुम्हाला सांगतो हे आणि लास्ट डेट ऑफ सबमिशनची आहे दोन तारीख दोन एप्रिलपर्यंत तुम्ही शेवटच्या मदततेपर्यंत तुम्ही अर्ज सबमिट करू शकता आणि फीज पण तुम्ही दोनच्या दोन एप्रिलपर्यंतच अकराच्या नंतर म्हणजे बारा वाजेपर्यंत किंवा बाराच्या आतच तुम्ही फीज पण सबमिट करू शकता आणि परीक्षा आहे सात जुलैची सात जुलैला तुमची एक्झाम आहे ओके तर मित्रांनो हे दिलेली आहे डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला खात्रीसाठी सांगतोय परत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फीज पण दिलेली आहे ओके हे सर्व माहितीपत्रक आहे तुमचावाला हे या ठिकाणी माहिती काही घ्यायची नाही तुम्हाला सर्व परीक्षा द्यायला जायचं आहे फॉर्म भरून घे जा आणि विशेष म्हणजे फॉर्म भरताना काळजी घ्यायची की हे जनरल एस सी एस टी बघा जनरल जे आहे आणि ओबीसी नॉन क्रिमिनल क्रिमिलेअर आहे यांच्यासाठी शंभर रुपये एका पेपरचे बाराशे रुपये दोन्ही पेपर मिळून बोथ पेपर वन आणि पेपर टूसाठी बाराशे पेपर दो एक किंवा दोनपैकी कोणतं एक द्यायचा असेल तर हजार रुपये फीस भरायचे आहे एस सी एस टी आणि जे डिफरंट एबल पर्सन आहेत त्याला आपण अपंग म्हणतो ओके किंवा जे काही म्हणायचं ते अपंगच म्हणू शकतो त्यांना एक किंवा दोन या दोन पेपैकी एकच पेपर निवडायचा असेल तर पाचशे रुपये फीस भरायची आहे आणि दोन्ही पेपर निवडायचे असेल तर सहा रुप सहाशे रुपये फीस भरायची कुणासाठी बघा एस सी एस टीसाठी जे असेल तर ते एका पेपरचे पाचशे रुपये म्हणजे कोणताही पेपर पाचशे रुपये आणि दोन पेपर मिळून सहाशे रुपये ओके अशी फीज आहे ओके कळला अशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला ही माहिती लक्षात घ्यायची आहे हे बघा तुम्हाला दाखवतो ओके अशा प्रकारची सी टी टी जाहिरात आहे तुम्हाला मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये पण दाखवू शकतो ओके तर ही माहिती तुम्हाला कळली असेल तर लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ही माहिती आहे तुमची ओके बघा इन्फॉर्मेशन बुलेटिन सी टी एटी जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत धन्यवाद